स्टार्ट. या पेशंटला कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, गॅसचा त्रास आहे, पोट त्यांचा साफ होत नाही, त्याच्यामुळे भयंकर त्रास आहे त्यांना. आपण इथे जर तुम्ही बघितलं तर आपण त्यांच्यावर फिंगर करस्पॉन्डन्सवर निडलिंग केलेलं आहे, आणि हे जे आपले लार्ज इंटेस्टाईनचे जे करस्पॉन्डन्स त्याचे जे पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सवर आपण निडलिंग केलेलं आहे. साधारणपणे 10-15 मिनिटांमध्ये त्यांना बऱ्यापैकी आराम त्यांना येणार, हेअर ट्रीटमेंट येणार, आणि कॉन्स्टिपेशन जे आहे ते सुद्धा रिलीज होणार आहे यांचं. तर अशा पद्धतीची हे ट्रीटमेंट आहे. किती फरक वाटतोय आता? तरी पण 40% आता सध्या वाटेल फरक वाटते. मी मगाशी आला तेव्हा पोट एकदम कडक झाल्यासारखं होतं, पोटामध्ये गॅस असल्यासारखं वाटत होता, थोडस पेन होतं तुम्हाला. आणि आता आपण बघितलं तर हे तुमच्या हातावरती निडलिंग वगैरे करून अॅक्युप्रेशरची ट्रीटमेंट, अॅक्युपंक्चरची ट्रीटमेंट तुम्हाला दिलेली आहे डॉक्टर सानप आणि त्यांच्या टीमनी. तर आता कसं वाटतं तुम्हाला, म्हणजे बऱ्यापैकी पोट फ्री झाल्यासारखं वाटतं, गॅस आउट झाल्यासारखं वाटतं वाटायला लागले सध्या. अच्छा, आणि हा कधीपासून त्रास होता तुम्हाला, पहिल्यापासून आहे की आताच झालाय? नाही, आता परवा 2-3 दिवसापासून. 2-3 दिवस. मग औषध वगैरे काय घेतली होती तुम्ही? नाही, मी एमर्जन्सी सकाळी महात्मा फुलेला गेलेलो 6:30. अच्छा. रात्री त्रास होत होता म्हणून. अच्छा. तर त्या ठिकाणी काही इंजेक्शन वगैरे दिले, टॅबलेट्स दिले, तर फारसा फरक नाही पडला, तेवढ्यापर्यंत फरक पडला. ओके, म्हणजे औषधाची ताकद आहे तोपर्यंत फरक पडला. हो, आणि परत तसंच व्हायला. ओके, मग परत त्यानंतर परत कुठे औषध घेतलं तुम्ही? नाही नाही, दुसऱ्या ठिकाणी नाही, तिथेच घेतलं. त्यांनी परत 2-3 दिवसाची औषधं दिली असतील आपल्याला. हा, पण ते त्याचा काय उपयोग नाही झाला, औषधाचा उपयोग नाही झाला. पण या ट्रीटमेंटमुळे मग तुम्हाला किती फरक वाटतोय, औषधांपेक्षा जास्त फरक वाटतोय? हा, आता सध्या तर 40% वाटतोय मला. अच्छा, औषधं खाल्ल्यानंतर वाटत होता त्याही पेक्षा जास्त इफेक्ट तुम्हाला जाणवतो इथे एका ट्रीटमेंटमध्ये. मला वाटतं या हातावरती अॅक्युप्रेशरचे छान असे पॉईंट आणि सुजोगचे यांनी फार छान असे पॉईंट्स दिलेले आहेत. हे अॅक्युपंक्चरची थेरपी डॉक्टरांनी यांच्या हातावरती केलेले आहे. गॅसेसचे जे पॉईंट आहेत, मला वाटतं त्या पॉईंटवरती त्यांनी प्रॉपर निडलिंग केल्यामुळं अगदी 10 मिनिटांमध्ये या व्यक्तींना पूर्ण पोट असं गच्च झाल्यासारखं वाटत होतं, गॅस सगळ्या अंगामध्ये गेला होता. तर गॅस आउट होऊन कुठंतरी यांना चांगल्या पद्धतीने रिलीफ मिळाल्यासारखं आपण पेशंटच्या तोंडून ऐकलेलं आहे. आणि स्वतः पेशंट सांगतात 40% आपल्याला फरक आहे. तर खूप छान अशी ट्रीटमेंट डॉक्टर सानप आणि त्यांची टीम करत आहे. खरं तर या सर्वांचे गुरु डॉक्टर इंदर सर जर इथं असते तर मला फार अजून आनंद झाला असता. एनिवे, मागच्या कॅम्पला ते स्वतः होतेच. या थेरपीची एक मजा अशी आहे की तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट मिळतात. तुम्ही गोळ्या जरी खाल्ल्या तर कमीत कमी 4-5 तास तुम्हाला थांबावं लागतं त्याचा अनुभव घेण्यासाठी. पण ही जर ट्रीटमेंट आहे तर तुम्हाला इन्स्टंट अगदी 5-10 मिनिटांमध्ये तुम्हाला इमिडिएटली रिलीफ तुम्हाला मिळतो. त्यात तुमचे जर त्रास आहे त्यातून तुम्ही आराम मिळतो तुम्हाला. तुम्ही इथे बघितलं असेल की हा जो पेशंट आहे तो अगदी त्रस्त होता, बऱ्यापैकी औषध गोळ्या खाऊन त्याने त्याला प्रयत्न केला त्या आजारापासून बरं होण्यासाठी, परंतु त्यांना काही आराम आला नाही. आज आपण फक्त 10 मिनिटाची ट्रीटमेंट केली आणि पेशंट स्वतः सांगते की 40-50% आता लाभ आहे त्यांना. ह्या निडल साधारणपणे 15-20 मिनिटं आपण ठेवणार आहोत आणि त्याच्यातून त्यांना पूर्णपणे आराम मिळेल. आणि या ट्रीटमेंट त्यांना या अशा पद्धतीची ट्रीटमेंट तुम्हाला कमीत कमी 5-10 दिवस रेग्युलर घ्यावी लागेल तर तो त्रास आहे तो पूर्णपणे निघून कायमस्वरूपी मला वाटतं हा त्रास निघून जाईल. येस, कायमस्वरूपी हा त्रास निघून जाईल. पुन्हा औषध गोळ्या खाण्याची गरज पडणार नाही तुम्हाला. तर साधारणपणे 8-10 दिवस तुम्हाला ही ट्रीटमेंट घ्यावी लागणार आहे. दररोज स्वतःसाठी वेळ काढा तुम्ही आणि इकडे या आणि तुमची ट्रीटमेंट व्यवस्थित केल्यानंतर डॉक्टर जी, आता फेसबुकवरती लाईव्ह पाहणारे आपले मित्र आहेत, फ्रेंड्स आहेत, त्यांना जर ही ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तुम्ही कशा पद्धतीने देऊ शकता, तुम्ही कुठे बसता आणि रोज काय टायमिंग आहे तुमचं तुम्ही सांगू शकाल? बेसिकली आता सध्याचं आपलं बसण्याचं जे ठिकाण आहे, ज्या माझ्या क्लिनिकचं जे ठिकाण आहे ते साई पॉलिक्लिनिक विक्रोळी सूर्यानगर इथे आहे. तुम्ही विक्रोळी स्टेशनला जर तुम्ही उतरलात तर तिथून शेअरिंग रिक्षा आहे आपल्या क्लिनिकला यायला. सूर्यनगरची रिक्षा जी आहे त्या रिक्षाने तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. जनसेवा मेडिकल आणि साई पॉलिक्लिनिक असं हे या ठिकाणाचं नाव आहे. पोलीस स्टेशनच्या अगदी जवळ जर तुम्ही आला तर तिथे कोणालाही विचारलं जनसेवा मेडिकल कुठे आहे तर कोणीही सांगेल. टायमिंग इथलं आहे 9:30 ते 12:30 आणि 7:30 ते 9:30 असं टायमिंग आहे संडे वगळता. तर लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा. औषध गोळ्या हा असा प्रकार आहे, केमिकलच्या औषधाने तुमचे लिव्हर आणि किडनी डेफिनेटली डॅमेज होतात, हार्टला सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येतो. तर मी बऱ्याच लोकांना असं अपील करेल की शक्य होईल तेवढ्या केमिकलच्या गोळ्या टाळा.
ज्याने तुमचं आरोग्य जे अजून बिघडू शकतं, त्यामुळे तुम्ही या ट्रीटमेंटचा जर फायदा घेतला तर यातून तुम्हाला फक्त फायदा आहे, नुकसान अजिबात नाही आहे. सर जास्तीत जास्त जुने आजार आहेत, 5-5, 10-10 वर्ष औषधं खातात, डॉक्टरांकडे फेऱ्या मारतात, मेडिकलची बिलं भरतात, असे काही दीर्घकालीन आजारासाठी तुमच्याकडे उपाय आहेत का? बिलकुल आहे. आपण जर इथे बघितलं की एक आपल्याकडे मंगला धामापूरकर म्हणून एक पेशंट आहे, 15 वर्षापासून डोकेदुखीचा त्यांना आजार होता आणि त्यांनी भयंकर म्हणजे भरपूर त्यांनी प्रयत्न केले, बरेचसे औषधं खाऊन झाले, परंतु त्यांना कुठेही आराम नाही. आज जर तुम्ही पेशंट बाहेर बसलेला त्या पेशंटला जर विचारलं तर 100% गेल्या 8-10 दिवसाच्या ट्रीटमेंटमुळे 100% त्यांना आराम आहे. वा व्हेरी गुड, म्हणजे जुने आजार आहेत ती लोक सुद्धा तुमच्याकडे छानपैकी ट्रीटमेंट घेऊन आपलं आरोग्य निरोगी ठेवू शकतात आणि औषधांपासून होणाऱ्या साईड इफेक्ट पासून ते स्वतःच्या बॉडीला वाचवू शकतात. खूप छान डॉक्टर साहेब, तुम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त ही ऑपॉर्च्युनिटी लोकांना दिली त्याबद्दल पुन्हा एकदा थँक्स. गेल्या 6 महिन्यापासून माझा डावीकडचा भाग जो आहे स्किनचा हा सुन्न पडायचा, तर मला थोडंसं घाबरल्यासारखं वाटायचं, परंतु मी आज या ठिकाणी आलो आणि ही जी 10 मिनिटाची आयुर्वेदिक थेरपी आहे ती मी केलेली आहे, त्याचप्रमाणे अॅक्युप्रेशर जी अॅक्युपंक्चर जी प्रोसिजर ती मी केलेली आहे, आणि त्याच्यानंतर मला असं जाणवलं की आता इथे 50% मला रिलीफ जाणवायला लागलेलं आहे आणि या गोष्टीपासून मी गेले 5-6 महिने त्रस्त होतो. चांगल्या पद्धतीचा उपक्रम आहे हा आणि बोटाचा येणाऱ्या पुढच्या काळामध्ये खरंच लोकांनी याचा फायदा घ्यावा. आणि जे बोटाचा माझा निवडणुकीच्या काळामध्ये फ्रॅक्चर झाला होता आणि आज मी ही ट्रीटमेंट घेतली तर मला त्याच्यामध्ये रिलीफ चांगल्या पद्धतीने जाणार, मुवमेंट बोटाची चांगल्या पद्धतीने होते. अच्छा, बोटाचं किती दिवसापासून होतं? गेले आता 8-15 दिवस झाले, निवडणुकीच्या काळामध्ये झाले, मला काय ट्रीटमेंट घेता आली नव्हती. अच्छा, बोटाची मुवमेंट आता व्यवस्थित होते? व्यवस्थित होते. अच्छा, अभी सिर्फ आप इसको जो पानी में ना थोड़ा गर्म पानी में नमक चूर जो है बोला आप भी ऐसा थोड़ा प्रॉब्लम की इतना फ्रैक्चर रहता तो इतना जल्दी नहीं अंदर थोड़ा ग्रीन कलर कर लेते.